शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर। ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर, त्वरा करा। ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध। शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर। सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महापालिका कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागला आहे। आता महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी नवीन स्रोत निर्माण करावे लागणार आहेत। शहरामध्ये 80 कोटी थकीत असून त्यावर 120 कोटी व्याज आहे। शास्ती माफी केल्याचे नागरिकांकडे जाऊन समजावून सांगावे। कर्मचाऱ्यांनी महापालिकेची थकीत वसुली करण्यासाठी काम करावे असे आवाहन उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी केले। मनपा कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोग लागू होण्यासाठी प्रयत्न करणारे अधिकारी व युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था संचालन मंडळाच्या वतीने करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। स्वच्छता ही सेवा अभियानाच्या माध्यमातून शहरात महापालिकेमार्फत राबवल्या जात असलेल्या स्वच्छता मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे। अभियानाच्या 4थ्या दिवशी शनिवारी सकाळी माळीवाडा बसस्थानक परिसरात मोहीम राबवण्यात आली। यात शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। यावेळी बसस्थानकाच्या आवारातून कचरा, झाडांच्या फांद्या, प्लॅस्टिक कचरा, माती असा 15 ट्रॅक्टर ट्रॉली भरून सुमारे 30 टन कचरा उचलून साफ करण्यात आला। अभियानात सीताराम सारडा व भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते। नगर शहरात 150 ते 200 कारखान्यांमध्ये गणेश मूर्ती बनवण्याचे काम केले जाते। यामध्ये 500 ते 600 कारागीर काम करतात। शहरात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या 1 लाख मूर्ती विकण्याचा अंदाज आहे, तर शाडू मातीच्या जवळपास 20 ते 25 हजार मूर्तींची विक्री झाली आहे। शहरातील गणेश मूर्ती कारखान्यात 1 फुटापासून ते 12 फुटापर्यंत मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या। यंदा गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात मूर्तीची विक्री झाल्याने मूर्ती व्यावसायिकांना चांगलाच रोजगार मिळाला। नागापूर MIDC येथे एका टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर MIDC पोलिसांनी छापा टाकत दारू जप्त केली। या प्रकरणी राहुल बाबासाहेब नेटके, विशाल विष्णू शिंदे अशा 2 जणांविरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण करत आहे। इकडे ड्युटीला येऊ नकोस असे मनात वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याला रस्त्यात अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। ही घटना नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इंद्रायणी हॉटेल परिसरात शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली। या संदर्भात 21 सप्टेंबरला गुन्हा दाखल झाला आहे। विवेक संजय वैष्णव असे मारहाण झालेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। बाळू जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। शहराची खबर बातमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल, पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोर वयीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 98 50 20 00 17। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।